तर बेड वगैरे किती आहे रुग्ण जे वाढले आणि त्यांची कशी व्यवस्था केलेली आहे आपल्याकडनं? 200 रुग्णांची बेड कॅपॅसिटी असणारा डेंटल हॉस्पिटल आज आपण 700 म्हणजे सर्वोच्च कॅपॅसिटी डेंटल रुग्णालयामध्ये आपण निर्माण केलेली आहे. या 700 पैकी 400 कॉट आपले ह्या ऑक्सिजन सपोर्टेड आहेत. सुरुवातीला आपल्याला 5 बेड ICU होतं, आता आपण 21 बेड ICU केलेलं आहे. लवकरच येत्या 15 दिवसामध्ये आपण 100 रुग्णक्षमतेचं ICU सुरू करत आहोत. यासाठी लागणारे व्हेंटिलेटर्स असतील, ICU बेड असतील, डॉक्टर्स असतील, ऑक्सिजन असतील, या सर्वांचं आपण आता व्यवस्था करत आहोत. 15 दिवसामध्ये आपण 100 कॅपॅसिटीचं ICU बेड तयार करू. दुसरं आपण आहे की 700 क्षमतेचं आपलं डेंटल हॉस्पिटल आहे, त्याच्या व्यतिरिक्त 300 रुग्णक्षमतेचं आपलं UPSC सेंटर आता कार्यान्वित केलेलं आहे. सर्वोदय शाळेमध्ये 100 रुग्णांची क्षमता असणारं CCC सेंटर आपण सुरू केलेलं आहे. बहुभाषिक शाळेमध्ये 200 कॅपॅसिटी असणारं आपण CCC चालू केलेलं आहे. पूर्वमध्ये परांजपे कॉलेजमध्ये 200 कॅपॅसिटी असणारं आपण CCC चालू केलेलं आहे. अशा प्रकारे दंतरुग्णालयामध्ये 700 कॉट आणि बाहेर कोविड केअर सेंटर म्हणून 700 कॉट आणि सर्वोदयच्या 100 अशा जवळपास 1500 रुग्णांचं आपण शहरामध्ये व्यवस्थापन करत आहोत. या व्यतिरिक्त खाजगी रुग्णालयातील 7 रुग्णालयं आपण कोविड म्हणून अधिकृत केलेली आहेत, त्यामध्ये 150 बेड्स आहेत. सो आपल्या शहरात आज टोटल 1600 रुग्ण उपचार घेत आहेत. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी तथा प्रशासक अंबरनाथ नगरपालिका. बंधू भगिनींनो, गेल्या काही दिवसात आपण मीडियामधून TV वृत्तपत्रातून वाचतच आहात की कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही वाढ मोठ्या प्रमाणावर आहे, चिंता करण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. यासाठी आपण 2 आघाड्यांवर या ठिकाणी आता काम करत आहे. पहिलं तर आहे की रुग्णसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करणे, यासाठी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. आणि दुसरा मुद्दा आहे की जर आजार झाला तर तो क्युअर कसा करायचा. प्रिव्हेंशन आणि क्युअर या दोन्ही ठिकाणी आपण सध्या काम करत आहे. आपल्याला माहितीच आहे की शासनाने लॉकडाऊन सदृश्य कायदे नियम लागू केलेले आहेत. कलम 144 लागू केलेलं आहे. 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घातलेली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाकीच्या आस्थापना बंद करण्यात आलेल्या आहेत. तरीसुद्धा नागरिक या नियमांचं कडक पालन करताना दिसत नाही, तेव्हा नाईलाजानं आपण त्यांना दंड पण करत आहे. पोलीस प्रशासनसुद्धा त्यांची कारवाई करत आहे. नागरिकांना या निमित्तानं माझं आव्हान आहे की शेवटी हे प्रशासन आहे, गेले वर्ष झालं या सगळ्यावर आपण कार्यवाही करत आहोत, तरीसुद्धा आपण नियमांचे पालन का करत नाही हा खरंच एक चिंतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकार सगळं काय करू शकत नाही, प्रशासन सगळ्याच गोष्टी करेल, तर नागरिकांची पण जबाबदारी आहे की प्रशासनाला सहकार्य करण्याची. या निमित्तानं मी विनंती करतो सर्वांना की आपण अनावश्यकपणे फिरणं टाळावं, अत्यावश्यक कामं असतील तेवढ्यापुरतंच बाहेर पडावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. कोरोना हा तुमच्या घरात येऊन तुम्हाला रोग होणारा हा आजार नाही आहे, तुम्ही त्याला निमंत्रण दिलं तरच हा आजार आपल्याला होतो. हे सर्वांनी लक्षात ठेवावं, जेणेकरून ह्या आजाराचं प्रिव्हेंशन होईल. सर, रुग्णसंख्या किती आहे आता सध्या अंबरनाथमध्ये? आज 2900 रुग्ण आपले लाईव्ह आहेत, म्हणजे सद्यस्थितीत 2900 रुग्ण आहेत. 15,000 टप्पा आजपर्यंत आपण ओलांडलेला आहे. पूर्वी आपला रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा 138 दिवसांचा होता, तो आता फक्त 35 दिवसावर आलेला आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा 5 पट वेगानं रुग्णसंख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या वाढत असताना सुरुवातीला बरेचसे रुग्ण असिम्प्टोमॅटिक होते, त्यामुळे आपण त्यांना बऱ्याच रुग्णांना घरी ठेवत होतो. आता एक लक्षात असं आलं की ज्यांना लक्षणं निर्माण होत आहेत ते लग्न लवकर गंभीरसुद्धा होत आहेत. त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे, चाचण्या केल्यानंतर घरी आपण वेळ घालवू नका. 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांनी, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत, त्यांना लक्षणं असो किंवा नसो, त्यांच्याकडे राहण्याची वेगळी सोय असो किंवा नसो, 50 वर्षावरील नागरिकांनी हे कंपल्सरी रुग्णालयातच दाखल व्हायचं आहे. कारण वयोमान परत्वे त्यांची प्रतिकारशक्ती इम्युनिटी कमी झालेली असते. असे रुग्ण लवकर गंभीर होतात आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्यामध्ये अशा रुग्णांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे माझ्या आपल्याला या निमित्तानं आवाहन आहे की 50 पेक्षा जास्त वयोगटातील रुग्ण असतील तर त्यांनी रुग्णालयात दाखल व्हावं.